मागील 3 दिवसात शहरातील 300 वर अनधिकृत नळ कनेक्शन कापण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. वाढत्या लोकसंख्येपाठोपाठ शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. याकरिता शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने शहरात समांतर जलवाहिनी योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यात शहर परिसरात पाण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर परिणाम होत असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या लक्षात आल्याने शहर परिसरात नागरिकांनी घेतलेले अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 31 डिसेंबर पर्यंत अनधिकृत नळ कनेक्शन नागरिकांना नियमित करता येणार आहे. शहराच्या विविध भागातील जलवाहिन्यांसह मुख्य जलवाहिनीतून घेतलेले अनधिकृत नळ कनेक्शन कापण्यासाठी महापालिकेच्या वतीनं धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील 3 दिवसात शहरातील पडेगाव परिसरात 311 अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेच्या वतीनं कट करण्यात आले आहेत. शहरात अनधिकृत नळ कनेक्शनचे प्रमाण अधिक असल्याने नळ कनेक्शन कापण्याची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा अधिकारी सरताज सिंग चहल यांनी स्पष्ट केले आहे.